आज मी बनवणार होती की गार्लिक ब्रेड परंतु काय वातावरण थोडं पाऊस वगैरे आल्यामुळे काही इष्ट जमलं नाही त्यामुळे आता झाली आहे गार्लिक नान त्याच्यामध्ये मी टाकले आहे पटॅटो चीज त्याच्यानंतर थोडासा सांबार आणि हा जो डो आहे ना तो पण मीच बनवलेला आहे आणि डो बनवणं एवढं काही कठीण नाही असते खूप जास्ती सोपं असते आपल्याला वाटते की अरे बाप रे हा डो कसा पण काय नाही खूप सिम्पल असते बस मैदा घ्यायचा त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये इश्ट टाकायचं थोडंसं किंवा मग बेकिंग सोडा टाकला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर त्याला चौकोनी फोल्डनी त्याच्यात सगळ्या गोष्टी टाकून त्याला लाटायचं आणि तव्यावर बटरमध्ये करायचं आणि एकदम मस्त टेस्ट लागते पार्टीमध्ये वगैरे एक नंबर आहे मस्त ट्राय करा